नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ. गेल्या काही दिवसापासून मानसिक आरोग्य हा विषय घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे. आज माझा विषय आहे तरुणांचं मानसिक आरोग्य. या माझ्या विषयामध्ये मी आरोग्य म्हणजे काय, तरुण म्हणजे काय, तरुणाची आज झालेली स्थिती आणि या भारत मातेला कसा तरुण हवा आहे या संदर्भात माझं मत व्यक्त करणार. मित्र, आरोग्य म्हटलं की आपल्यासमोर फक्त शरीराच्या आरोग्याचा विचार येतो आणि आपण त्यासाठी आहार, विहार आणि व्यायाम अशा पद्धतीचा उपचार करून माझं आरोग्य चांगलं आहे असं आपल्याला वाटतं. पण शरीराने कंठणीत असताना सुद्धा अनेक लोकांना व्याधी असतात, सांगता येत नाही, सहनही होत नाही, खूप अस्वस्थता असते, जगण्याची भ्रांत असते, मनामध्ये गोंधळ होतो, कोलाहल होतो, कुणाला सांगावं, काय सांगावं, कसं सांगावं अशी सगळी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून आपण जर जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्याची व्याख्या बघितली तर ती अशी आहे, हेल्थ इज स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली द ॲबसेन्स ऑफ डिसीज. आरोग्य याचा अर्थ मला अजिबात आजार नाही असं नाही, तर शरीराचं आरोग्य, मनाचं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य हे तीन आपल्या आरोग्याचे मुख्य पैलू आहेत. आज आपण जेव्हा तरुणाचा विचार करतो तर आपल्यासमोर तरुण असं म्हटलं की एक वेगळ्या प्रकारचा गट किंवा समूह उभा राहतो. पण खरं तसं आहे का? तर मला असं वाटतं तरुण एका वयाच्या मध्ये बांधून ठेवता येत नाही. जसं आपण असं म्हणतो की वय वर्ष 19 ते 40 पर्यंत तरुण तारुण्य, पण असं नाही. पण ही स्थिती आता निर्माण झालेली आहे. आपण जेव्हा गप्पा मारतो, भारत महासत्ता होणार, जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगलं काम भारताचं असेल किंवा समर्थ भारत आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा कोणाच्याच जोरावर म्हणतो तर आपल्या देशामध्ये असणारा जो तरुण आहे त्या तरुणाच्या जोरावर आपण म्हणतो. एकूणच तरुण हा या समाज व्यवस्थेचा कणा आहे, तरुण हा या समाज व्यवस्थेचा पाया आहे आणि तरुण आपल्या भावी भारताचा पाया आहे. त्याचबरोबर ती एक गुंतवणूक आहे आणि म्हणून जर तरुण संपन्न राहिला, तरुण विचारी राहिला, तरुण मूल्याधिष्ठित राहिला तर आपण महासत्ता होण्याचे जे स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतं. आजच्या तरुणाची स्थिती जी आहे ती गोंधळण्यासारखी आहे. त्याला कळत नाही मी काय करावं. आपण ज्याला सेल्फ आयडेंटिटी असं म्हणतो, स्व ओळख, आपल्याला बऱ्याच वेळा माझीच ओळख नसते का? आम्ही कधी आमच्यामध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग त्यामुळे होतं काय की तो तरुण गोंधळलेला आहे, भरकटलेला आहे, चंचल मनाचा आहे. ह्या काळामध्ये भावना फार उथळ असतात, चंचल असतात आणि मग त्याच्या मनामध्ये नको नको तो विचार येतो. परंतु या आमच्या तरुणाची अवस्था आज त्रिशंकूसारखी झालेली आहे. मोठ्या व्यक्तींमध्ये जावं तर ते त्याला स्वीकारत नाही, लहान मुलांच्या मध्ये जावं तर ते त्याला स्वीकारत नाही आणि मग हा दोलायमान स्थितीसारखा मोठ्या माणसांमध्येही नाही, लहान मुलांमध्येही नाही, मग मी आहे तरी कोण असा संभ्रम या तरुणाला पडतो. समाजामध्ये बऱ्याच वेळा या तरुण वर्गाचा वापर करून घेतला जातो. जसं आपण भाजीमध्ये फोडणीसाठी कढीपत्ता वापरतो पण कढीपत्ता खात नाही, कढीपत्ता वापरून झाला त्याचा स्वाद आला की तो कढीपत्ता उचलतो आणि असं बाजूला टाकतो. असं समाजामध्ये बऱ्याच वेळा या तरुण वर्गाला कढीपत्त्यासारखं वापरून घेतलं जातं आणि वापर झाला की मग त्याला फेकून दिलं जातं. त्याच्यामध्ये एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे निराशा. सो ओळख नाही. आपण बघतो आहोत की तारुण्य हे अतिशय मोहक असतं आणि तारुण्य हे एक मादक असतं. या मोहकतेमध्ये आणि मादकतेमध्ये तो भावनांच्या विश्वामध्ये घडून गेलेला असतो किंवा रममान झालेला असतो. त्याच्या कल्पना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, जीवनाच्या कल्पना वेगळ्या प्रकारच्या असतात, प्रेमाविषयी कल्पना वेगळ्या प्रकारच्या असतात, समाजाविषयी कल्पना वेगळ्या प्रकारच्या असतात, नोकरीविषयी, जोडीदाराविषयी एक वेगळ्या प्रकारच्या कल्पना असतात. पण त्या कल्पना या वास्तवामध्ये येत नाही,
परिणाम पुन्हा त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण होतो, त्यात भर पडली ती सामाजिक माध्यमांनी. आपल्याला असं वाटतं की आम्ही सुधारलो, आम्ही मोठे झालो, आम्ही परिपक्व झालो, पण खरंच तसं झालं का? वर्तमानपत्र, मॅगझिन, दूरदर्शन, मोबाईलवर असणारे सगळे ॲप्स, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, इंटरनेट या माध्यमातून हा तरुण पालकांचा राहिला नाही, समाजाचा राहिला नाही, शिक्षकांचा राहिला नाही, मित्रांचा राहिला नाही, तो या सामाजिक माध्यमांचा झाला. आणि हे सगळं करत असताना तो स्वतःला केव्हा हरवून बसला हेच त्याला कळलं. त्यामुळे त्यांच्याकडून जो परिपक्वतेचा आव आणला जातो, तो आव बघत असताना आपल्याला असं वाटतं की या तरुणांमध्ये परिपक्वता आलेली नसून मुद्दाम पिकवलेल्या फळासारखी ही मुलं वागतात. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुद्दाम पिकवलेलं फळ कसं असतं आणि झाडावर पिकलेलं फळ कसं असतं. झाडावर पिकलेल्या फळाचा स्वाद एक वेगळ्या प्रकारचा असतो आणि मुद्दाम काहीतरी रसायने टाकून पिकवलेली फळं ती वेगळ्या प्रकारची असतात, असा परिणाम आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये दिसून येतो. सामाजिक भूकंप होत आहे आणि या सामाजिक भूकंपांच्या मध्ये काय होत आहे? खून होतोय, बलात्कार होतोय, चोरी होते, भ्रष्टाचार होतो, अपघाताचं प्रमाण वाढलंय, व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलंय. आणि हे सामाजिक भूकंप कोणत्या काळामध्ये होतात? तर वय वर्ष 18 ते 39 या काळामध्ये सगळे सामाजिक भूकंप होत आहेत. मुलींवर होणारे अत्याचार असतील, त्यांच्यावर ऍसिड फेकून विद्रूप करण्याचा प्रयत्न असेल, सामूहिक काही घटना असतील, या सगळ्या घटना बऱ्याच वेळा या विद्यार्थ्यांच्या किंवा या तरुण मनामध्ये नसताना सुद्धा परिस्थितीमुळे त्या घडत असतात. पण ही गोष्ट मात्र या तरुण समाजाला एक वेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला पाहिजे. या तरुणांच्या मध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो, त्यांना नेहमी कोणाचा आधार हवा असतो आणि समाजामध्ये तथाकथित आधार देणारे त्यांना भेटतात. खरंच आधार मिळतो का? हा भाग मात्र वेगळा आहे, पण आत्मविश्वास मात्र त्यांचा गमावून बसलेला आहे. या प्रसंगी मला तुम्हाला एक उदाहरण द्यावंसं. आपल्या सगळ्यांना हरीत माहीत आहे आणि आपल्या सगळ्यांना वाघ माहीत आहे. आपल्या असं लक्षामध्ये येत असेल की नेहमी हरण्याची शिकार ही वाघाकडून केली जाते. हे तर बरोबर आहे. आता आपण बघा, हरिण आणि वाघ यांच्या पळण्याचा जर विचार केला तर हरिणाचा पळण्याचा वेग हा वाघाच्या पळण्याच्या वेगापेक्षा जास्त आहे. हरिण जर आत्मविश्वासाने सारखं त्या वेगात पळायला लागलं तर ते वाघाचा शिकार कधीच होऊ शकत नाही. पण हरिणाला भीती असते की माझ्या पाठीमागे वाघ आहे, काही काळ गेलं की हरिण पुन्हा पाठीमागे वळून बघतं, वाघ माझ्यापर्यंत आला की काय, आत्मविश्वास गमावतो. तेवढ्या वेगामध्ये तितक्याच वेगामध्ये वाघ सातत्याने धावत असतो आणि म्हणून हरिणाचा वेग वाघाच्या पळण्याच्या वेगापेक्षा जास्त असताना सुद्धा केवळ आत्मविश्वासाचा अभाव म्हणून त्याला शिकार व्हावं लागतं. आमचा आजचा तरुण काय आहे? आत्मविश्वासाचा अभाव आणि मग तो नको त्याचा शिकार होऊन जातो. मग आमच्या मुलांमध्ये आहे का आत्मविश्वास? आहे का ताकद? हो आहे. मी करू शकतो, मी करू शकेन असा विचार या मुलांच्या मध्ये आला पाहिजे. एकदा काय झालं, बाजारामध्ये फुगे विकणारा एक फुगेवाला होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोठे मोठे असे फुगे बाजारामध्ये मिळतात. आणि तो फुगे विकणारा काय काम करायचा? फुगे विकायचे. मुलांची गर्दी व्हायची, गर्दी कमी झाली की मुलांचं आकर्षण व्हावं म्हणून एक फुगा परत हवेमध्ये सोडून द्यायचं. तिथे एक छोटा मुलगा उभा होता आणि त्याला तो फुगा घ्यायचा होता. तो त्या काकांची सारखी गंमत बघत होता. गर्दी कमी झाली, तो काकांच्या जवळ गेला, त्यांची पॅन्ट उडली आणि तो काकांना म्हणाला, काका काका, तो काळ्या रंगाचा फुगा मला घ्यायचा आहे, पण तो हवेत उडेल का? काकांचं उत्तर असं होतं, अरे बाळा, सगळे फुगे हवेत उडतात, कारण ते त्यांच्या रंगामुळे नाही, त्यांच्यामध्ये असणारा जो वायू आहे ना त्याच्यामुळे उडतात. त्यामुळे इतर रंगाचा, गंगाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा, लिंगाचा, साक्षर निरक्षर, गरीब श्रीमंत, शहरी ग्रामीण असा कुठलाही फरक नाही. जसं फुगा एका शक्तीनुसार उडतो ना, अशी या निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला शक्ती दिलेली आहे. आणि ही शक्ती जर जागृत झाली तर मात्र तरुण आपल्याला आपल्या मनामध्ये असणारा देश घडून दाखवेल. पण या आत्मविश्वासाचा अभाव आहे. बऱ्याच वेळे आपल्या समोर काही चुकीचे आदर्श ठेवले जातात. मुलांच्या मध्ये ते असतात, समाजामध्ये ते असतात. परिणाम असा होतो की चुकीचे आदर्श हेच सत्य आहे की काय असं मुलांना किंवा तरुणांना वाटतं.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दूरदर्शन पाहत असताना किंवा चित्रपट पाहत असताना चित्रपटामध्ये नायक सातव्या मजल्यावर उडी मारतो तरी त्याच्या पायाला काही होत नाही, आमचा पाय थोडा घसरला तरी पाय मरतो आणि 2 महिने ॲडमिट व्हावं लागतं, ही वास्तव आहे. पण त्यांच्या लक्षामध्ये येत नाही. चित्रपटामध्ये 3 तासामध्ये 3 पिढ्या होतात. आमचं 18-20 वर्ष झाले तरी लग्न होत नाही, लग्न झालं तरी मुलं बाळ होत नाही. हा सगळा संसाराचा गाडा ओढता ओढता आम्हाला वयाची 60 वर्ष लागतात. पण कल्पनावादी विश्वामध्ये जगण्याचा हा जो या तरुणांचा विचार असतो, त्या विचारामुळे ही पिढी जी आहे ती पिढी वेगळ्या पद्धतीने. समूहाचं मानसशास्त्र ही एक स्ट्रॅटेजी आहे. आणि या समूहाच्या मानसशास्त्रामध्ये होतं काय की आपल्या कोणाला काही माहीत नसतं. बघा ना, मोर्चे ज्यावेळेस निघतात ना, त्यावेळेस शेवटच्या माणसाला काय माहिती मोर्चा कसा करताय. तुम्ही म्हणायचं आणि मी फक्त जय म्हणायचं. कशाला जय म्हणायचं काही नाही. या संदर्भामध्ये शेक्सपियरचं एक नाटक आहे आणि या नाटकामध्ये चार्सलर सिन्हा जे असतात ना, ते एक वेगळ्या प्रकारचं कृत्य करतात आणि त्या जनतेला नको असतात म्हणून एक मोर्चा निघतो. मोर्चा कशा करता असतो की चार्सलर सिन्हा जे आहे त्यांना त्यांच्या पदावरून हटवायचं. या मोर्चामध्ये तुमच्या माझ्यासाठी खूप तरुण सहभागी झालेले असतात, खूप लोक सहभागी झालेले असतात. पुढे गेल्याच्या नंतर एक चार्सलर नावाची व्यक्ती भेटते आणि कोणीतरी म्हणतं अरे हा बघा चार्सलर, सगळे लोक त्याला मारायला. तू म्हटला तुम्ही मला का बरं मारतात, ते म्हणे तू चार्सलर आहे ना. हो, तो म्हटला मी चार्सलर, मी जिना आहे पण मी तो जिना नाही तुम्हाला हवा येतो, मी कवी जिना. मग कुणाले चार्सलरपर्यंत जातात आणि जेव्हा चार्सलरने असा प्रश्न विचारला की तुम्ही सगळे माझ्याकडे कशाला आले, तेव्हा पुढच्या 4-5 लोकांना सोडून कुणालाच माहीत नव्हतं हे त्यांच्याकडे कशाला येईल. समाजाचं पण असंच आहे, 1-2 जण पुढे चालतात आणि हा सगळा गोंधळ त्यांच्या पाठीमागून जातो. त्यामुळे हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर असं लक्षामध्ये येतं की शिक्षण पद्धतीमध्ये मूल्य शिक्षणाचा अभाव आपल्याला दिसतो, जीवन शिक्षणाचा अभाव आपल्याला दिसतो. गुरुकुलापासून तर कुलगुरुपर्यंत शिक्षण पद्धती आमची बदलली तरीही आमच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये, अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये अजूनही गोंधळ आहे. आमचा तरुण त्याच पद्धतीने गोंधळ निर्माण. समाजामध्ये धडे देणारे भरपूर आहेत, हे करावं ते करावं, हे करू नये. आपणही आपल्या मनाला हेच सांगतो, हे करू नये, ते करू नये, हे करू नये असं सांगणारे खूप आहे पण काय करावं हे सांगणारे मात्र. भारताला जर महासत्ता म्हणायचं असेल तर आमच्या तरुणांनी काय करावं हे सांगण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. मी हे सांगितलं नाही का, सांगितलं. आतापर्यंत अनेक प्रकारचे कार्यक्रम झाले, वक्त्यांचे भाषण देऊन देऊन घसे कोरडे झाले पण यांच्यामध्ये परिवर्तन झालं नाही. कारण काय, सांगणारा जो असतो ना त्याच्या वागण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये सुसंगती नसते, त्याचा परिणाम त्यांच्यावर होत नाही. उदाहरण म्हणून मी सांगतो की मी एखाद्या ठिकाणी व्याख्यान द्यायला गेलो, माझं व्याख्यान हे हुंडाबळीवर आहे, हुंडा घ्यायचा नाही, हुंडा द्यायचा नाही, संतांच्या भाषेमध्ये देती घेती ते नरका जाती असं मोठ्याने भाषण करायचं. आणि निघाल्यावर जर मला कोणी विचारलं तर ही गाडी, मग मी म्हणायचं मला हुंड्यात मिळाली. मग तुम्ही म्हटले हुंडा घ्यायचा नाही आणि तुम्ही हुंड्यात गाडी घेतली, नाही मला त्यांनी बक्षीस दिली. आता तुम्ही मला सांगा की मी आतापर्यंत हुंडा घ्यायचा नाही द्यायचा नाही असं तुम्हाला सांगत होतो आणि आता मी हुंडा घेतलेल्या गाडीत जात असेल तर मी सांगितलेला विचार तुम्ही अंमलात आणणार का, नाही. म्हणून आजच्या तरुणाला गरज आहे त्या तरुणाने काय करावं, युथ कुणाला म्हणायचं, त्याच्या सुधारण्यासाठी काय आहे, शिक्षण कशाला म्हणायचं, शिक्षण कशा पद्धतीचं असतं. आमच्याकडे शिक्षण आहे, शिक्षण कशाचं आहे माहिती का, आमच्याकडे फक्त उदरनिर्वाहाचं शिक्षण आहे. शिक्षण हे जगण्याचं असलं पाहिजे आणि ते जगणं यशस्वीपणे व्हावं अशा प्रकारचं शिक्षण आपल्याकडे असलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या सांगितलेली आहे, एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे काय, व्हॉट इज एज्युकेशन, एज्युकेशन इज व्हेरी इसेन्स, एज्युकेशन इज व्हेरी इसेन्स दॅट कन्स्ट्रक्ट द माइंड अँड नॉट कलेक्टिंग द फॅक्ट. शिक्षण शिक्षण म्हणजे असा अर्क आहे की त्या अर्कामुळे माणसाची मन घडली पाहिजे, भौतिक गोष्टी गोळा करण्याला त्याला सांगायला नको. तसं घडतंय का, त्याचं उत्तर नकारात्मक आपल्याला पाहिजे. आता मन घडण्याची कामं कमी झाली पण शिक्षण घेतानाच आपलं शिक्षण असं
असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी अशा प्रकारचं शिक्षण घेईल की त्याला प्रचंड पैसा मिळेल. आणि मग जर प्रचंड पैसा मिळवायचा असेल तर त्याच्या ज्ञानाचं काय मी. आणि म्हणून हा सगळा प्रकार घडतो. युथ आपण ज्याला म्हणतो किंवा तरुण आपण ज्याला म्हणतो, काय तरुण आहे? मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि म्हणून मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला सांगत असताना तरुण आहे का विशिष्ट वयोगटामध्ये बसत नाही. तरुणाची व्याख्या, युथची व्याख्या अशी आहे, युथ आर नॉट मिअरली इन टर्म्स ऑफ देअर एज. युथ आर नॉट मिअरली इन टर्म्स ऑफ देअर एज बट ऑन द बेसिस ऑफ देअर कपॅसिटी टू ऍक्सेप्ट चॅलेंज अँड टू फेस इट. तरुण वयाच्या अनुषंगाने ठरत नाही, त्याची आव्हानं स्वीकारण्याची क्षमता, त्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता कशी आहे त्याला तरुण असू द्यायचं. आणि म्हणून या तरुणाचा विचार करत असताना तरुण म्हणजे कोण? तर व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात, कारण समस्या म्हणजे जीवन आहे. आपण सगळे इथं बसलेलो आहोत याचा अर्थ आपण फार सुखी समाधानी आनंदी आहे असं नाही. समस्या आहे आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे. या समस्यांमधून तरुण जातो तो तरुण. आपल्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या सर्व समस्या आहेत, या सर्व समस्यांमधून जो तरुण जातो तो तरुण. एवढंच नाही तर त्याच्यावर आधारित असणाऱ्या सगळ्यांना जो तारून नेतो तो तरुण. मग कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला ज्यांना तारून नेतो तो तरुण. अध्यात्मामध्ये चार धर्म सांगितले, चार पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पूर्ण पुरुष केव्हा जमातो? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मी असं म्हणणार नाही त्या पुरुषांचा वापर करा, पण आजच्या तरुणाने काय करणं गरजेचं आहे, या पुरुषार्थ जे आहे ना, या पुरुषार्थांच्या मध्ये बदल केला पाहिजे. धर्माची जागा आता ज्ञानाने घेतलेली आहे, अर्थाची जागा आता विज्ञानाने घेतली आहे, कामाची जागा आता कौशल्याने घेतलेली आहे आणि मोक्षाची जागा आता सात्विकांकाने घेतली आहे. म्हणजे आजच्या तरुणाला जर यशस्वी व्हायचं असेल तर धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थांच्या शिवाय ज्ञान, विज्ञान, कौशल्य आणि सात्विकांक हे विचार महत्वाचे. या जगामध्ये ज्ञानी माणसं टिकतील फक्त, अज्ञानी माणसं टिकणार. माझं ज्ञान व्यक्त करण्यासाठी मला विज्ञानाची जोड आहे, मला विज्ञानाला सोडून चालणार नाही. हे सगळं करत असताना मला माझ्यामध्ये कौशल्य असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे. आपली जुनी एक म्हण आहे बाजारामध्ये, आता ती म्हण जरा जुनी झाली, फारच जुनी झाली, की बोलणाऱ्याची कुळीत विकतात, न बोलणाऱ्याची गहू सुद्धा विकत नाही. चिंध्या पांघरून जर सोनं विकायला बसलात तर तुमचं सोनं कुणी घेणार नाही, पण सोनं पांघरून जर चिंध्या विकायला बसलात तर तुमच्या चिंध्या जे आहे तिथं गर्दी हटणार नाही. हे कौशल्य आपल्याला सांगतं. आणि हे सगळं करण्यासाठी आपला सात्विकांक म्हणजे काय, सद सद विवेक बुद्धी जागृत करणं हे महत्वाचं आहे. बरं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, कुणीतरी सांगतं म्हणून मी ते करायचं असं नाही. पहिला भाग तरुणांना समजलं पाहिजे की आता मला ज्ञान गरजेचं आहे, त्याला विज्ञानाची जोड असली पाहिजे, हे सादरीकरण करत असताना माझ्याकडे कौशल्य असलं पाहिजे आणि या सगळ्यांना काबूत ठेवण्यासाठी माझा सात्विक अंक अतिशय उच्च प्रकारचा किंवा चांगल्या प्रकारचा असला पाहिजे. आपण विज्ञानाच्या युगामध्ये आहोत आणि या विज्ञानाच्या युगामध्ये वागत असताना आपल्याला विज्ञानाचा वापर करावा लागेल, तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. पण हा तंत्रज्ञानाचा वापर करत असताना मला माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमता प्रूव्ह करायच्या. आधी पारंपरिक गोष्टींचा आपण जर विचार केला तर भारतीय संस्कृतीमध्ये 14 विद्या आणि 62 कला इतक्या आहेत. या 14 विद्यांपैकी एक जर विद्या मला आली, या 62 कलांच्यापैकी एक जर मला कला आली तरी सुद्धा मी माझं जीवन यशस्वीपणे, आनंदाने आणि सुखा समाधानाने जगू शकतो. पण आम्हाला आमच्यामध्ये निर्माण झालेली हाव, आमच्यामध्ये निर्माण झालेली धाव, ही हाव आणि धाव स्वस्त बसू देत नाही. जसं कुत्र गाडीच्या पाठीमागे लावतं, धावत धावत खूप दूर जातं, थांबतं, परत येतं, कशाला धावलं त्यालाही माहिती नाही. आम्ही धावतोय धावतोय धावतोय
पण आमच्यासमोर काही ध्येय आहे का याचा विचार या तरुणांनी करणं गरजेचं आहे. अब्राहम मॅस्लो नावाचा एक मानवशास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी प्रेरणांची एक वर्चस्व श्रेणी सांगितली. अब्राहम मॅस्लोचं म्हणणं असं आहे त्यांच्या प्रेरणा वर्चस्व सिद्धांतामध्ये की व्यक्तीच्या गरजा ज्या असतात ना त्या गरजांना असे काही टप्पे असतात. त्या टप्प्यामध्ये काही प्राथमिक गरजा आहे आणि काही दुय्यम गरजा आहे. या प्राथमिक गरजांच्या मध्ये काय आहे? अन्न, वस्त्र, निवास. आता अलीकडे आरोग्य, शिक्षण, निद्रा, इथपर्यंत ठीक आहे. दुसरी गरज आहे सुरक्षिततेची. आपण बघा, आपला पहिला विचार काय असतो? मला भाकरी मिळाली पाहिजे. दुसरा विचार काय असतो? आता मला भाकरी मिळाली, मला आता नोकरी मिळाली, मग मला आता घर हवं आहे, मला एलआयसी काढायची आहे, मला हेल्थ पॉलिसी काढायची आहे, मला माझ्या गाडीचा इन्शुरन्स काढायचा आहे. काय सिक्युरिटी आहे, बरोबर आहे. प्रायमरी गरजा काय झाल्या? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. दुसरी गरज निर्माण झाली ती म्हणजे सुरक्षितता. तिसरी गरज आहे ती म्हणजे प्रेम, सहवास आणि प्रेम. किती गरज आहे? तिसरी गरज आहे. आज आपण जर समाजामध्ये बघितलं तर तरुणांच्या मध्ये काय दिसतं? सहवास आणि प्रेम ही त्यांनी प्राथमिक गरज बनवली. अन्न, वस्त्र, निवाराचा विचारच नाही, सुरक्षितता हे त्यांच्या डोक्यातच नाही. परिणाम, सहवास आणि प्रेमाच्या पाठीमागे लागून ते आपला कपाळ मोक्ष करून घेतात. म्हणून तरुणांनी एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माझ्या प्रेरणांची जी वर्चस्व श्रेणी आहे ना, ती वर्चस्व श्रेणी मी एक एक पायरीनं पुढे जाईल. एकदम चौथ्या पाचव्या पायरी उडी मारणार नाही, कारण जर पाया पक्का नसेल आणि कळस किती सुंदर असला तर त्याला कोसळायला मात्र वेळ लागणार. बऱ्याच वेळा तरुणांच्या बाबतीमध्ये घडणारी घटना अशी असते की जोडीदार आणि व्यवसाय याची निवड करणं फार गरजेचं असतं. मी नेहमी असं म्हणत असतो की ज्या व्यक्तीची सासू चांगली आणि ज्या व्यक्तीचा आपण त्याला बॉस असं म्हणतो, साहेब चांगला, सासू आणि साहेब दोसा, ज्यांचे साहेब चांगले ज्यांचे सासू चांगली त्या व्यक्ती नशीबवान असतात. इकडे असो का इकडे असो, इकडे पण सासू आहे त्यामुळेच आमचा अधिक मत चांगला झाला. इकडे पण सासू आहे, साहेबांचे तुम्हाला अनेक अनुभव आहे, मी त्याबाबत काही बोलत नाही. नेहमी माझा जोडीदार जो आहे आणि माझा व्यवसाय जो आहे याची निवड करण्याची चांगली आपल्याकडे दृष्टी असते. मी कौटुंबिक समाजामध्ये असं म्हणेन, काय असं म्हणेन, की ज्याचा जोडीदार नीट त्याच्या घरी सोन्याची वीट, ज्याचा जोडीदार नीट त्याच्या घरी सोन्याची वीट, मग ती पत्नी असेल किंवा पती असेल. आपल्याला आपलं कामकाज संपल्यानंतर घरी जाण्याची अशी ओढ लागली पाहिजे. जसं सायंकाळी रानामधून गुरं येतात, शेळ्या, गाई, म्हशी सगळे येतात आणि ते खूप वेगात चालतात. का बरं चालतात माहितीये का? त्या गाई असतात ना, ज्या म्हशी असतात ना, त्यांची वासरं पाडसं जी असतात ना, त्यांना पाजण्याची त्यांना ओढ लागते आणि प्रचंड वेगात न सांगता धावपळ करीत घरी येतात. असं मला घरी जाताना वाटलं पाहिजे. जर तसं वाटत नसेल आणि मी जर बाहेरच माझा वेळ व्यतीत करत असेल याचा अर्थ माझं कौटुंबिक समायोजन व्यवस्थित नाही असं समजायचं. तरुणांना त्याची गरज आहे, कारण आता कौटुंबिक समायोजनामध्ये तुम्हाला मी सांगायची गरज नाही की कोरोना काळामध्ये किती हिंसाचाराचे प्रकार झाले. पूर्वी पतीकडून पत्नीचा छळ व्हायचा, आता मॅडम पत्नीकडून पतीचा छळ झाला आणि याच्या थोड्या झिडक्या नाही 900 केसेस पोलीस स्टेशनमध्ये गेले. म्हणजे नवऱ्याला पोलिसांचं संरक्षण घ्यावं लागलं बायकोच्या भीतीमुळे. प्रकार बदलला, जोडीदाराची निवड अचूक झाली पाहिजे, व्यवसायाची निवड सुद्धा अचूक झाली पाहिजे. या बाबतीमध्ये मी एकच म्हणेन, गोल छिद्रामध्ये गोल कुंटी आणि चौकोनी छिद्रामध्ये चौकोनी कुंटी घट्ट बसली. तुम्ही जर चौकोनी छिद्रामध्ये गोल कुंटी बसवली आणि गोल छिद्रामध्ये चौकोनी कुंटी बसवली तर ती बसणारच नाही, बसली तरी ती हले. म्हणून योग्य माणसाकरता योग्य काम आणि योग्य कामाकरता योग्य माणूस मिळाला, जोडीदार चांगला मिळाला, मग त्या व्यक्तीला आनंद मिळतो. व्यवसायामध्ये आपण व्यवसाय म्हणजे उदरनिर्वाह साध्य करण्यासाठी निवडलेला समाजमान्य मार्ग. व्यवसाय, नोकरी आणि माझा जोडीदार याच्यामध्ये काय आहे? यात नुसतं आनंद आहे असं नाही आहे, फक्त मौज आहे असं नाही आहे.
व्यवसायामध्ये आणि कुटुंबामध्ये समर्पण आहे, त्याग आहे, कष्ट आहे, बंधन आहे आणि मी त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा भाव आहे. हा जर तरुणांच्या मनात निर्माण झाला तर एक छान काम चालू. आम्हाला नेहमी असं वाटतं की आम्ही माणूस आहोत, आम्ही विज्ञानाच्या, माहितीच्या, तंत्रज्ञानाच्या, संगणकाच्या युगामध्ये जगतो आहोत. व माणूस म्हणजे तरी काय? ज्याला घट्ट बांधता येते त्याला आम्ही माणूस म्हणणार का? मग आमच्या सुगरण पक्षीकडे बघा, अतिशय सुंदर घट्ट ते सुगरण पक्षी. बाळकाचं संगोपन करता येईल म्हणून मी आई झाले असं म्हणता येईल का? आमचा कावळा बघा, आमची चिमणी बघा, काड्या कुड्या गळा करतात, कापूस गोळा करतात, पंख गोळा करतात, अंडी देण्याच्या अगोदर उबदार वातावरण तयार करतात, मग तिथं अंडी देतात, त्यांना उगवतात. आणि कधीतरी असा प्रसंग बघा की चिमणी बाहेर गेली, चोचीमध्ये धान्य धरून आणलं, पिलं घरी येतात. घरी आल्यानंतर पिलाला आई आल्याची भाषा कळते, ते पिलू जे आहे ना ते असं थोडंसं तोंड नाजूक असं उघडतं आणि ती चिमणी त्याला भरवते. म्हणजे मी माणूस का? मला घर बांधता आलं म्हणून मी माणूस, संपत्ती आहे म्हणून माणूस, असं नाही. कावळ्याला पक्ष्यांना सुद्धा आपल्यापेक्षा खूप सुंदर घर बांधता येतात. मग मी माणूस कसा? तर मला माझा अभिमान असला, सन्मान असला पाहिजे. मी कोणीतरी आहे, नुसता मला सन्मान असून चालत नाही तर मला दुसऱ्याच्या प्रती पण सन्मान असला पाहिजे, पशुपक्ष्यांच्या प्रती सन्मान असला पाहिजे आणि या निसर्गाच्या प्रती सन्मान असला पाहिजे. ज्याला स्वतःचा आदर आहे, जो इतरांचा आदर करतो, जो पशुपक्ष्यांचा आदर करतो आणि जो निसर्गाचा आदर करतो, तो माणूस, ही शिकवण तरुणांना देण्याची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा विचार करत असताना दुसऱ्या प्राणी आपल्या गावामध्ये का येतात? कारण त्यांचा निवारा माणसांनी काढून घेतला आहे. आज आपल्याला ऑक्सिजनची गरज का निर्माण झाली? आम्ही झाडं तोडली, लावायचा प्रश्नच आमच्याकडे येत नाही. सगळी सिमेंटची जंगलं उभी केली, हे पुन्हा बदलण्यासाठी तरुणाची गरज आहे. तरुण कसा असला पाहिजे? वयाने तरुण होत नाही. मग मी सांगितलं, युथ आर नॉट मिअरली इन टर्म्स ऑफ देअर एज बट ऑन द बेसिस ऑफ देअर कपॅसिटी अँड ऍक्सेप्ट चॅलेंज टू फेस इट. तरुण कोण? की जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट आली तरी त्यातून तो पुढे गेला. तरुणामध्ये तीन तकार असले पाहिजे, तीन तकार. पहिला तरुण हा तेजस्वी असला पाहिजे, दुसरा तकार तो तपस्वी असला पाहिजे आणि तिसरा तकार तो तत्पर असला पाहिजे. तरुण तेजस्वी असला पाहिजे. आता मी जी व्याख्या सांगितल्याचा अर्थ तुम्हाला कळेल, तेज असलं पाहिजे म्हणजे माणसामध्ये वीर वृत्ती असली पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी आपल्याला त्रास दिला म्हणून आपल्याला प्रचंड वेदना होतात, त्रास होतो. एकदा काहीतरी बरोबट्या खोचा आणि जा तिकडे, ते पळून जातात आणि बघा. वीरवृत्ती आली पाहिजे. वीरवृत्तीचे इतिहासामध्ये अनेक प्रकारची उदाहरणं आहेत. गड आला पण सिंह गेला, तुम्हाला माहिती आहे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले आणि मावळे पळायला लागले, कारण नेताच नाही. सूर्याजी मालुसरेंनी बघितलं की आपला भाऊ तानाजी मालुसरे मुलाचं लग्न सोडून लढाई करायला आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नम्रतेमुळे, प्रेमामुळे, आणि मावळे पळायला लागले. तेव्हा त्यांनी वरून आवाज दिला, पळत्याबाई बाबूबाई सारखे कड्यावरचा डोर मी केव्हाच कापून टाकलेला आहे, एकतर उड्या टाकून म्हणा किंवा चतुर्शी लढून म्हणा. आमच्या मर्द मराठ्या मावळ्यांना राग आला, आम्हाला बाबूबाई म्हणता काय, दाखवून दिलं. ते तरुण खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या, असं ओठावर मिशानं फुटणार पोरग सुद्धा प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना दम देत तो तरुण. जोपर्यंत माझा राजा गडावर सुखरूप पोचणार नाही आणि माझा राजा गडावर पोचल्याचा घंटानाद किंवा गंजी पेटवल्याचा प्रकाश मला दिसणार नाही, तोपर्यंत जीवाची बाजू लावून लढणारे बाजीप्रभू देशपांडे ते तरुण. रायगडाचे दरवाजे बंद झाल्याच्या नंतर माझ्या मुलाला मुलासाठी घरी गेलं पाहिजे अशा कड्यावरून उतरणारी हिरा नावाची महिला आणि त्या गड्याला हिरा नाव दिलं, ती हिरा, ती तरुण. कौरव आणि पांडवांचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये युद्धाचं रणसिंह भुंकणारे 180 वर्षाचे भीष्म पितामह ते तरुण. तरुणांचा जर आपण विचार सुरू केला तर प्रचंड तरुण आपल्याला पाहायला मिळतील. सावित्रीबाई फुले तरुण, शाहू महाराज तरुण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण,
गाडगे बाबा करून काय केलं त्यांनी, समाजामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या समस्या या वेगळ्या पद्धतीने हाताळायला सुरुवात केली. असा तरुण आमचा असतो. तेजस्वी, काही काम असू दे, शिक्षकाचं काम असू दे. मित्रांनो, कामाचं मूल्य हे आपल्यावर अवलंबून असतं. प्रत्येक कामाला मूल्य आहे. कोणतंही काम हलकं नाही. ते चांगलं करण्याचं काम, मोठं करण्याचं काम ही जबाबदारी आपली आहे. तरुण कसा असला पाहिजे? तेजस्वी. तरुण कसा असला पाहिजे? तपस्वी. सुख आणि दुःख या एका नाण्याच्या दोन बाजू. आणि जर दुःख आपल्या वाट्याला आलं नाही तर सुखाची कल्पना करता येते. अलीकडे विचार बघा तरुणांचा, म्हणजे प्रेम भंग झाला, आत्महत्या. मार्क कमी मिळाले, आत्महत्या. प्रवेश मिळाला नाही, आत्महत्या. नापास झाला, आत्महत्या. आई बोलली, घरातून निघून गेला, आत्महत्या. कारण तरी काय हे होणार? तरुणाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये जसे सुखाचे प्रसंग आहे तसे दुःखाचे प्रसंग सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे मला सुखाची मत येते. आली सुगी, उगले गाल, गेली सुगी, मागचे हाल, असं जीवनामध्ये घडतच असतं. आपण ते यशस्वीपणे पाहिलं पाहिजे. तत्पर कल करेसो आज, आज करेसो अभी हा विचार आमच्या मनामध्ये असला पाहिजे. वेळ लावायची गरज नाही. आणि मग आमच्या समोर आदर्श तो काय? खूप लोक आदर्श होतात. मला असं वाटतं माझी आई हा माझा आदर्श आहे. या जगामध्ये महिलांचा आपण जर विचार केला तर या जगामध्ये किंवा आपल्या भारताचा विचार जर केला तर सैनिकाच्या नंतर सगळ्यात जास्त काम करणारं जर कोण असेल तर ती आमची महिला आहे, आमची बहीण आहे. मग माझी आई असेल. 18-18 तास काम करतात मावले. शाळा महाविद्यालयामध्ये आपण येतो, 8 तास काम करतो, 5 तास इथं जायला, 1 तास जायला येतात. घरी तुम्हाला सुट्टी आहे का? सुट्टी नाही, पुन्हा 8 तास वेगळे. आदर्श ठेवायचा असेल तर माझ्या आईचा ठेवा. स्वार्थरहित माझी आई काम करते. चंगळवादाला आळा बसला पाहिजे. खा, प्या, मजा करा, सहली, थ्री, फोटो, सेल्फी या सगळ्या गोष्टी आहेत. आणि समाजामध्ये हे सगळं करत असताना मग आय लव यू, नॉट नेसेसरी. आय मिस यू, नॉट नेसेसरी. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग काही गरज नाही. आय लव यू म्हणण्यापेक्षा आय रिस्पेक्ट यू असं म्हणा. मी तुमचा आदर करतो असं म्हटलं तर मग आपल्यासमोर कोणत्याही प्रकारच्या समस्या राहणार. अगदी शेवटाचा आपण जर विचार केला तर एक विचार माझा पक्का झाला पाहिजे. काय? मी माणूस आहे. भ्रष्टाचार करणार नाही, गोंधळ करणार नाही, हिंसाचार करणार नाही, कुणाला त्रास देणार नाही. मी माणूस आहे. दुसरा विचार माझ्या मनामध्ये आला पाहिजे की मी कुणाचा तरी आहे. मी कुणीतरी आहे असं वाटलं की माणसामध्ये अहंगंड निर्माण होतो. मी कुणीच नाही असं वाटलं की माणसामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. मी कुणाचा तरी आहे असा भाव निर्माण होतो. मग माणसामध्ये देवत्व निर्माण होतं. देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? देव म्हणजे दुसरं दुसरे काही नाही. म्हणजे याच्या देव म्हणजे काय? मीच देव आहे ना. अहम ब्रह्मास्मी. मीच देव आहे. मीच देव आहे असं मला वाटायला लागलं ना तर प्रत्यक्ष देवाला सुद्धा मला भेटायला यावं लागेल. याचं उदाहरण आपल्या पांडुरंग अष्टकामध्ये आहे. भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पांडुरंग आले होते. माझा भक्त कुठं गेला? पांडुरंग पुंडलिकाला भेटायला आले. तरी पुंडलिकाने सांगितलं मला वेळ नाही, इथं उभं राहा. ही वीट फेकून दिली आणि मग आपला अभंग तयार झाला. कार्य पुंड्या मातल अशी, उभे केले विठ्ठल अशी. एवढं सामर्थ्य माझ्या प्रेमामध्ये असलं पाहिजे. असा तरुण आम्हाला हवा आहे. आणि हा तरुण जेव्हा आम्हाला हवा आहे देशासाठी तेव्हा माझ्यामध्ये असणारा सात्विक अंक वाढवला पाहिजे. ग्रंथ वाचले पाहिजे. रामायण आहे, महाभारत आहे, गीता आहे, बायबल आहे, कुराण आहे, गुरु ग्रंथ साहेब आहे, ज्ञानेश्वरी आहे, बहिणाबाईंच्या कविता आहे, शिरवाडकरांचं साहित्य आहे, शेक्सपियरचं साहित्य आहे, कादंबरी आहे, नाटकं आहे. या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या, वाचल्या, मला अभिमान असला पाहिजे. मी 100 पुस्तकं वाचली, मी 10 नाटकं वाचली, मी 50 कादंबऱ्या वाचल्या, मी 20 कविता केल्या, मी काहीतरी लिखाण केलं असा अभिमान या तरुणाच्या मनामध्ये निर्माण झाला तर त्याच्या विचारामध्ये बदल होते. विचार बदलले की माणूस बदलतो. आपले विचार हे सकस असले पाहिजे. विचार पौष्टिक असले पाहिजे. विचार स्निग्ध असले पाहिजे. कारण त्या विचारानंतर आपली कृती होते. आपली कृती सात्विक असावी. या देशाला या सर्व तरुणांची गरज आहे. हा तरुण या देशाची प्रॉपर्टी आहे. हा तरुण या देशाची एक वेगळ्या प्रकारची शक्ती आहे. आणि जर या भारताला महासत्ता बनवायचं असेल तर तरुणांनी निराश न होता अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे.
शेवटी शेवटी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार फार भाव यांनी असं म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारांची पूजा करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की व्यक्ती पूजा करायची गरज नाहीये, मूर्ती पूजा करायची गरज नाहीये, देव पूजा करायची गरज नाहीये, विचारांची पूजा करा. विचारांची पूजा झाली तर क्रांती होईल. क्रांती करण्यासाठी बदल घडवण्यासाठी आता डोकं उडवण्याची गरज नाही, डोक्यातले विचार बदलवण्याची गरज आहे. असे सगळ्या प्रकारचे विचार जर तरुणांनी सात्विक विचार डोक्यामध्ये ठेवले, मी करू शकतो हा विचार जर ठेवला, मी ध्येयवादी आहे असा जर विचार ठेवला आणि मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि हे करत असताना माझा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, इदम न मम राष्ट्राय स्वाहा, इदम न मम राष्ट्राय स्वाहा, इदम न मम राष्ट्राय स्वाहा, या पंक्तीप्रमाणे जर तरुण वागला तर आमचा देश अगदी नजीकच्या काळामध्ये महासत्ता होईल. थांबतो. नमस्कार.